आवळा हा किती बहुगुणी आहे हे वेगळं मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण आजच्या भागामध्ये आपण आवळ्याबद्दलच्या 7 इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. नमस्कार, मी वैद्या तेजश्री, आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आवळ्याला पंचरसात्मक म्हटलेलं आहे, म्हणजे जे आपल्या 6 रस आहेत, 6 चवी आहेत, गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट, यापैकी खारट म्हणजे लवण रस सोडला तर इतर 5ही रस आपल्याला आवळ्यामधनं मिळतात. फॅक्ट नंबर 2 की आवळा हा आपल्याला खाताना आंबट तुरट जरी लागत असला तरी शरीरामध्ये जाऊन तो थंड गुणाचा असल्याने पित्ताचं शमन करतो. म्हणून पित्ताच्या ज्या तक्रारी आहेत, म्हणजे अम्लपित्तासारखे आजार आहेत किंवा वारंवार ॲसिडिटी होते, आंबट ढेकरा येत आहेत, अशा वेळेस जर आपण आवळा किंवा मोरावळा खाल्ला तर आपल्याला लवकर आराम मिळतो. फॅक्ट नंबर 3 की आवळा हा डायबिटीजमध्ये देखील तितकाच जास्त फायदेशीर आहे. आवळा आणि हळद हे जे कॉम्बिनेशन आहे ते डायबिटीजची जी अनेक लक्षणं आहेत त्यांना कमी करण्याचं आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतात. म्हणून डायबिटीज असेल तर आवळा आणि हळद हे कॉम्बिनेशन नियमितपणे तुमच्या आहारामध्ये ठेवा. फॅक्ट नंबर 4 की आवळा हा गर्भाशयाला बल देण्याचं काम करतो आणि गर्भिणी म्हणजे प्रेग्नन्सीमधल्या ज्या अनेक तक्रारी असतात, म्हणजे आपल्याला भूक लागत नाही, तोंडाला चव नसते, वारंवार उलटी आल्यासारखं होतं, किंवा ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता असते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲबॉर्शनचे चान्सेस देखील आजकाल जास्त वाढलेले आहेत, तर या सगळ्या तक्रारी आपल्याला आवळ्याच्या नियमित सेवनाने कमी करता येतात, कंट्रोलमध्ये ठेवता येतात. म्हणून स्त्रियांनी आणि विशेषतः गर्भिणी स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये आवळा जरूर ठेवावा. फॅक्ट नंबर 5 की आवळा हा लहान मुलांच्या वाढीसाठी देखील तितकाच जास्त महत्त्वाचा आहे, कारण आवळा हा ओव्हरऑल रसायन आहे, आपली इम्युनिटी वाढवण्याचं काम तर तो करतच असतो, पण लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठी, त्यांची ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी देखील आवळा महत्त्वाचा आहे. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळा हा ब्रेन टॉनिक देखील आहे. आवळा खाल्ल्यामुळे आपली बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढण्याचं काम होतं. म्हणूनच लहान मुलांना च्यवनप्राशसारखं जे आवळ्याचं औषध आहे ते, किंवा मोरावळा, आवळा कँडी यासारखे आवळ्याचे पदार्थ नियमितपणे आहारामध्ये जरूर द्यावेत. फॅक्ट नंबर 6, आवळा हा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील तितकाच जास्त फायदेशीर आहे. आजकाल आपला स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे डोळ्यांवरचा अतिरिक्त ताण देखील वाढलेला आहे. म्हणूनच अनेक डोळ्यांच्या तक्रारी आपल्याला आजकाल होताना दिसतात. त्यासाठीच लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी जर आवळा किंवा आवळा कंटेंट असलेलं त्रिफळासारखं जे औषध आहे ते जर नियमितपणे आहारामध्ये ठेवलं तर डोळ्यांच्या अनेक तक्रारी आपण आटोक्यात आणू शकतो. फॅक्ट नंबर 7 की आवळा जो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो रसायन आहे, म्हणजे आपल्या शरीरातल्या सगळ्या धातूंचं तो वर्धन करतो आणि आवळा हा वयस्थापन म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे काय तर आपली जी एजिंग प्रोसेस आहे ती स्लो डाऊन करण्याचं, त्याचा वेग कमी करण्याचं काम हा आवळा करत असतो. म्हणून जर नियमितपणे आपण आवळा आपल्या आहारामध्ये ठेवला तर आपलं तारुण्य आपण जास्त काळपर्यंत टिकवू शकतो. म्हणूनच आवळा नियमितपणे खा आणि स्वस्थ राहा, निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.